कोविड बाबतचे शासनाचे नियम आणि अटींचं पालन करून दशावतारी लोककलेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची मुंबईत भेट घेऊन केली होती। तर ही कला पुन्हा सुरू व्हावी यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हने विशेष प्रयत्न केले होते। अखेर दशावतारी लोककलेला आणि कलाकारांना न्याय मिळालाय। दशावतार ही लोककला सुमारे 500 वर्षांपूर्वीपासूनची असून कोविड काळात ही पारंपरिक लोककला बंद असल्याने कलाकारांवर आणि मंडळांवर आर्थिक संकट ओढवलंय। त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे शासनाचे नियम पाळून दशावतारी नाट्यप्रयोग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच दशावतारी मंडळांना शासनामार्फत आर्थिक पाठबळ देऊन न्याय देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिक मंत्र्यांकडे केली होती। यासह शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी देखील सहकार्य केलं। तर जिल्ह्यातील दशावतार कंपन्यांसह दशावतार चालक मालक संघटना, दशावतार कलाकार तुषार नाईक, नाथा नालंग, सचिन पालव, सुधीर कळिंगण, शरद मोचेमाडकर, गौरव शिर्के, संकेत तळवी, समीर महाडेश्वर, देवेंद्र नाईक, सुवर्ण मोचेमाडकर यांसह जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकारांनी विशेष मेहनत घेतली। तर कोरोना काळात बंद पेटाऱ्यातील या कलेला जागतिक व्यासपीठ देण्याचं काम सिंधुदुर्ग लाईव्हने केलं होतं। थेट लाईव्हच्या माध्यमातून कोकणची ही कला साता समुद्रापार पोहोचवण्यात सिंधुदुर्ग लाईव्हने मोलाचा वाटा उचलला होता। तर या कलेवर उदरनिर्वाह असणाऱ्या कलाकारांप्रश्नी सरकारचं लक्ष वेधत ही कला पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले होते। दरम्यान ही मागणी शासनानं मान्य केली असून कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नियंत्रित स्वरूपात सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे। मंत्री अमित देशमुख यांच्या माध्यमातून अखेर दशावतारी लोककलेला आणि कलाकारांना न्याय मिळालाय। वीडियो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।